गेल्या वर्षी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे तीन वर्षांच्या दुष्टचक्रातून मराठवाड्याची सुटका झाली होती, मात्र यंदा पुन्हा दुष्काळाच्या दुष्टचक्रात मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ अडकण्याची चिन्ह दिसत आहेत। राज्यातल्या 104 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 75 ते 100 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालाय। काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीपाचा हंगाम बळीराजाच्या हातातून गेल्याचं स्पष्ट झालंय। सर्वात आधी Zee24 तासने मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त गावांमध्ये जाऊन वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला। कापूस, मका आणि खरीपातील इतर कडधान्याची पिके जवळपास हातातून गेली आहेत। आता पावसाने हजेरी लावली तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, मात्र त्याचा खरीपाच्या पिकांना कोणताही लाभ होणार नाही। जसजशी पिके करपू लागली आहेत तसतसे दुष्काळाचे संकेत मिळत आहेत। राज्यातील कोकण महसूल विभाग वगळता 52 तालुक्यात पावसाने दडी मारली आहे। या तालुक्यात 50%हून कमी पाऊस झाला आहे। यात औरंगाबाद म्हणजेच मराठवाड्यात सर्वाधिक तालुक्यात संकट आहे, तर त्यामागे अमरावती महसूल विभागातील 15 तालुके कमी असला तरी नागपूरमध्ये 8 आणि पुण्यातील 5 तालुक्यात खूप कमी पाऊस नोंदवण्यात आल्याने दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांसमोर आहे। विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसाने मराठवाडा, मुंबई आणि नाशिकच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी मालेगाव तालुक्यासह 4 तालुके कमी पावसाच्या आकडेवारीत आले आहेत। मराठवाड्यात आतापर्यंत 75%पेक्षा कमी पाऊस झाला असून ऑगस्टमध्ये केवळ 5% पाऊस झाल्याचा परिणाम पिकांवर होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर सरकारकडून योग्य ती काळजी घेतली जात असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधान परिषदेत दिली। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन स्तरावर पावलं उचलली जात आहेत। यंदा सुमारे 60 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याचं त्यांनी सांगितलं। ऑगस्ट म्हणजे जवळ 35 ते 40 दिवसामध्ये पाऊस सरासरी फार कमी झालेला आहे, त्यामुळं पिकांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण आलेला आहे। आणि निश्चितपणानं जर याच्यामध्ये पर्जन्यमानाला जर लाभला किंवा पाऊस यांना वेळ झाला तर या बाबतीमध्ये निश्चितपणानं सरकारच्या माध्यमातून काळजी घेतली जाईल। मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल की पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये पाऊस कमी झालेला आहे ही गोष्ट खरी आहे, आणि जर पाऊस पुढं जर लांबला तर सरकार त्या ठिकाणी निश्चितपणानं तिथल्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहील। फडणवीस सरकारनं सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्यानं सोलापूरवासी भलतेच खुश आहेत। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औस बंधारा आणि चिंचपूर बंधारा आटला होता। पालिका पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना उजनीतून सोलापूर शहराला पाणी सोडण्याची मागणी केली। या मागणीचा विचार करत मुख्यमंत्र्यांनी सोलापूर शहरासाठी उजनीतून भीमेच्या पात्रात 3100 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्याचे आदेश दिले आणि औस तसंच चिंचपूर बंधारा भरून घेतला। औस आणि चिंचपूरचा बंधारा भरल्यानं सोलापूर शहराचा 2.5 महिन्यांचा पाणी प्रश्न मिटलाय। सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या आधारावर मिळालेली पदोन्नती मुंबई उच्च न्यायालयानं रद्द केली असली तरी सरकारनं अशा 13,000 कर्मचाऱ्यांना अभय दिलंय। या 13,000 कर्मचाऱ्यांना पुन्हा खालच्या पदावर पाठवलं जाणार नसल्याची घोषणा सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत केली। राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला आणि सरकारनं भूमिका स्पष्ट करून पदोन्नतीचा फेर आढावा घेण्याची मागणी केली। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे, त्यामुळे राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडेल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली। राज्यात नोंदणीकृत हॉटेल आणि रेस्टॉरंट आता आठवड्याचे 7 दिवस 24 तास खुले ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय। विधानसभेनं रात्री उशिरा महाराष्ट्र आस्थापना कायद्यातल्या सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली। नव्या सुधारणांनुसार महाराष्ट्रातील आस्थापनांचे 2 प्रकारात विभाजन करण्यात येईल। 10 पेक्षा कमी कर्मचारी असणारी आस्थापना आणि 10 पेक्षा जास्त कर्मचारी असणारी आस्थापना असे हे 2 प्रकार आहेत। राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा वापर करून बोगस छापे मारून खंडणी वसुलीचा व्हिडिओ Zee24 तासने दाखवल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटले। खंडणी वसूल करणाऱ्या या दोन्ही व्यक्तींना अजून अटक का होत नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनी केला। फोनवर बोलणारी व्यक्ती राज्यमंत्री रवींद्र चव्हाण असल्याचं सांगत होती असंही जयंत पाटलांनी नमूद केलंय। त्यामुळे दीपक सांडव आणि अरुण लाड अजूनही मोकाट फिरत असून त्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली। केमिकल कंपन्यांवर बोगस छापा घालून उद्योजकांकडून कशी खंडणी वसुली केली जाते याचा धक्कादायक व्हिडिओ Zee24 तासनं काल दाखवला होता। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला आणखीन एक मुद्दा सांगतो।
कसं राज्य चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय, बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये एक साई एंटरप्राइजेस केमिकल कंपनी होती. दीपक सांडव आणि अरुण लाड दोन माणसं 5 जुलैला शिरली. राज्यमंत्र्यांनी पाठवले तपासणी करायला आलो म्हणून धाड टाकली. बोईसर पोलिसांना तिथल्या एका शहाण्या माणसानं फोन केला. मानसिंग पाटील नावाचे अधिकारी गेले आणि हे अधिकारी बोगस आहेत हे मानसिंग पाटलाच्या लक्षात आलं. अध्यक्ष महोदय, त्या दीपक सांडवला राज्यमंत्री आहेत म्हणून बोला म्हणून मानसिंग पाटलांना फोन दिला आणि दुसऱ्या बाजूने त्या मानसिंग पाटील पोलीस अधिकाऱ्यांशी राज्यमंत्री चव्हाण बोलतोय असं म्हणून समोरच्या व्यक्तीनं सांगितलं आणि वेगळ्या गोष्टी केल्या. गुन्हा मात्र कोणावर दाखल झाला. गंगाखेड साखर कारखान्यातल्या घोटाळ्या प्रकरणी 8 अधिकाऱ्यांचं एक पथक तपास करत असून त्यावर हायकोर्टाच्या देखरेखीत हा तपास होत असल्याचं आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय. 1295 शेतकऱ्यांच्या नावे कारखान्यानं 328 कोटी रुपयांची कर्ज उचलली. बँकांची चौकशी करणार असल्याचंही यावेळी मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. या संदर्भात शेतकऱ्यांवर कुठल्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही याची सरकार काळजी घेईल. आणि आपण दुसरं जे म्हटलेलं आहे तर बँकांची सुद्धा चौकशी, बँकेचे जे संबंधित अधिकारी याच्यामध्ये गुंतलेले आहेत त्यांची सुद्धा चौकशी चालू आहे आणि त्यांच्या संदर्भात सुद्धा योग्य तो त्यांना सुद्धा योग्य प्रकारे त्यांच्यावर सुद्धा खटले दाखल जर ते इन्वॉल्व्ह आढळले तर त्याच्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल. फक्त एकच आहे की आपण जे केवायसी बद्दल म्हटलेलं आहे ते सगळे डॉक्युमेंट त्या ठिकाणी त्यांच्याकडे जे कर्जासाठी आलेले डॉक्युमेंट त्यांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे डॉक्युमेंट पूर्ण आहेत परंतु त्या सह्या खऱ्या आहेत की नाही सगळं चौकशी करायला लागेल आणि त्याच्यावर ह्याच्यावर निर्णय घेतला. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आज शेवटच्या दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात चौकशीचं आश्वासन दिलं पण अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. सरकार मुद्दाम भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर विधान परिषदेतही याच मुद्द्यावरून वारंवार स्थगन प्रस्ताव आणून त्याच त्या मागण्या करण्याची लाज वाटते असं उद्विग्न शेरा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी मारला. मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणीचा फटका टॉपर्सना बसल्याची धक्कादायक बाब समोर आली. मुंबई विद्यापीठातील अनेक नामांकित कॉलेजेसमधील टॉपर्स नापास झाले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई विद्यापीठानं TYBSEचे निकाल जाहीर केले पण निकालात घोळच घोळ असल्याचं समोर आलंय. माटुंग्यातील खालसा कॉलेजमध्ये तर टॉपर विद्यार्थ्याला एका विषयात केवळ 13 मार्क्स देण्यात आले. याविषयी खालसा कॉलेजकडून विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. तर माहीम येथील रुपारेल कॉलेजमधील क्षितिज जोशी या विद्यार्थ्याला देखील TYBSE 5व्या सेमिस्टरमध्ये नापास दाखवण्यात आलंय. विशेष म्हणजे क्षितिजची निवड भारतीय वायू दलात झाली आहे. माझ्याकडे जवळ 7-8 केसेस अशा आहेत. म्हणजे एका मुलाचा 5व्या सेमिस्टरचा रिझल्ट ब्लॉक झालेला आहे. तो 5व्या सेमिस्टरला केवळ डेंग्यू झाला म्हणून शेवटचा पेपर देऊ शकला नाही आणि त्याचं एअरफोर्समध्ये सिलेक्शन झालं आहे. म्हणजे कदाचित त्याला फायटर पायलट म्हणून पण पुढे चान्स मिळणार आहे आणि त्या मुलाचा केवळ हा रिझल्ट न आल्यामुळे तो इथे तिथे धावाधाव करतो आहे. त्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाला बसलेल्या जात पंचायतींचा विळखा काही केल्या सैल होत नाही. उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यामध्ये जात पंचायतीच्या पंचांवर गुन्हा दाखल करून रात्री उशिरा तिघांना अटक केली. उस्मानाबादमध्ये जात पंचायतीनं अनैतिक संबंधांच्या संशयावरून एका तरुणाला 2 लाखांचा दंड केला. दंड भरला नाही तर जातीतून बहिष्कृत करून वाईट टाकण्याची धमकीही देण्यात आली. उस्मानाबाद शहरातील साठेनगरच्या पारधी वस्तीत साधारण 1.5 महिन्यापूर्वीची ही घटना आहे. जागेच्या वादातून एका कुटुंबाला अमानुष मारहाण झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात राशीन इथं घडली आहे. पालकमंत्री रामचंद्र यांच्या मतदारसंघातच हा प्रकार घडलाय. कमल काळे आणि सचिन काळे यांच्या मालकीची राशीन इथं जमीन आहे. 2 ऑगस्टला या जागेत गाळ्याचं बांधकाम चालू असताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संभाजीराजे भोसले, त्यांचा मुलगा राहुल राजे भोसले, नितीनराजे भोसले यांच्यासह 25 ते 20 जणांनी इथं त्यांना या जागेवर हक्क सांगत बांधकाम तोडण्याचा प्रयत्न केला. काळे कुटुंबियांनी त्याला विरोध केला असता जमावानं त्यांना मारहाण केली.
तमिळनाडू राज्याप्रमाणे राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना 45,000 रुपये प्रति महिना मानधन देण्यात यावं यासह विविध मागण्यांसाठी आज बीड जिल्ह्यातील शेकडो स्वस्त धान्य दुकानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांवर अन्याय याबाबत वारंवार बैठक होऊन देखील कोणताही तोडगा निघत नाही त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेकडो स्वस्त धान्य दुकानदारांनी संपाचा बडगा उगारला. नाशिक पुणे जळगावात चेन स्नॅचिंगचा धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शोध पथकानं जेरबंद केलं आहे. अहमदनगर इथल्या कासिम इराणी आणि ठाण्यातील कल्याणमधील अब्बास जाफरी अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. या दोघांकडून कोल्हापूर जिल्ह्यातील 8 गुन्हे उघड झाले असून 5 लाख किमतीचे 19 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. पँड्री व सैराट सिनेमाच्या यशानंतर सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या सिनेमात असणार आहेत. आता नेमकं सिनेमाचं कथानक काय आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. नागराजचा आगामी हिंदी सिनेमा हा नागपूरचे निवृत्त क्रीडा प्राध्यापक आणि झोपडपट्टी फुटबॉलचे जनक विजय बारसे यांच्यावर आधारित आहे. विजय बारसे यांच्याशी या विषयावर नागराज मंजुळेची गेल्या अनेक महिन्यांपासून बोलणी सुरू होती. यासाठी विजय बारसे आणि नागराज यांची नागपूरसह पुण्यात देखील भेट झाली आहे. नागपुरात एका शौचालयाच्या बांधकामासाठी महापालिकेनं तब्बल 27 लाखांचा खर्च केला आहे. आरटीआय अंतर्गत ही माहिती समोर आली आहे. एवढा खर्च करूनही अजूनही या शौचालयाचं काम पूर्ण झालेलं नाही. एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये शौचालयाच्या निर्मितीसाठी जेवढा खर्च येत नाही तेवढा खर्च महापालिकेनं उद्यानातील शौचालयावर केला आहे. याच पैशात गरज असलेल्या इतर ठिकाणी आणखी शौचालय बांधता आली असती त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातून नांदेडला जाणारा विदेशी मद्याचा ट्रक रस्त्यात थांबून त्यातून 26 लाख रुपये किमतीच्या मद्याची चोरी करणाऱ्या 7 जणांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. दिंडोरी इथल्या कंपनीतून ट्रक चालक पोपट नाथा बागुल हा दिंडोरीच्या कंपनीतून सुमारे 845 विदेशी मद्याचे बॉक्स घेऊन निघाला होता. मात्र नाशिकहून निघालेला ट्रक वेळेवर पोहोचला नसल्यानं ड्रायव्हरकडे विचारपूस केली असता ट्रक रस्त्यात बंद पडल्याची माहिती त्यानं पुरवठादारांना दिली. त्यावरून त्याचा संशय आल्यानं ट्रकचा शोध घेतला असता ट्रकमध्ये 376 मद्याचे बॉक्स चोरीला गेल्याचं आढळून आलंय. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील एका इंग्लिश मीडियम स्कूलमधील 4 अल्पवयीन मुलांना वाहन चोरी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. त्यांच्याकडून 3 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. ही मुलं 9वी आणि 10वी इयत्तेत शिकत आहेत. सर्वांचे वडील व्यावसायिक असून ही मुलं संपन्न घरातील आहेत. आर्थिक स्थिती चांगली असूनही ती चोरी करत होती. त्यांनी DSLR कॅमेरे महागड्या सायकल्स संगणकाचे मदरबोर्ड रॅम चोरल्याचंही उघड झालंय. पिसाळलेली आणि भटकी कुत्र्यांपासून नागरिकांना त्रास होतोय मात्र सांगली महापालिका प्रशासन या कुत्र्यांचा बंदोबस्त करत नाही असा आरोप करत आज शिवसेनेनं सांगली महापालिकेच्या मिरज कार्यालयासमोर आंदोलन केलं. शहरातील मोकाट कुत्र्यांना सोबत घेऊन आंदोलकांनी मोर्चा काढला. मनपाच्या मिरज कार्यालयाच्या समोर ही कुत्री सोडली. 2 दिवसांपासून मिरज शहरात मोकाट कुत्री लोकांवर हल्ले करत आहेत त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेनेनं केली. यवतमाळ टेलरिंगच्या व्यवसायाआड अवैध सावकारी करणाऱ्यांच्या घरी जिल्हा उपनिबंधकांनी धाड घातली. यामध्ये कोरे धनादेश स्टॅम्प आदी आक्षेपार्ह कागदपत्रं जप्त करण्यात आली. सुखदेव गिरी असं अवैध सावकाराचं नाव आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मोजकेच नोंदणीकृत सावकार असून अनेकांनी सावकारीचा अवैध व्यवसाय चालवून शेतकरी आणि सर्वसामान्यांना वेठीस धरलं होतं. घाटकोपरमध्ये 25 जुलैला कोसळलेल्या साई सिद्धी अपार्टमेंट या इमारतीबाबत धक्कादायक माहिती झी मीडियाच्या हाती आली आहे. ही इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेला इमारत दुर्घटनेच्या अवघ्या 5 मिनिटं आधी या इमारतीतून निघून गेला होता. 10:19 शेतप इथून निघून गेला आणि त्यानंतर 5 मिनिटांत ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. या संदर्भातलं CCTV फुटेज झी मीडियाच्या हाती लागलंय.
मेट्रो 3-4 रात्रीच्या कामावर हायकोर्टानं बंदीचे आदेश दिले आहेत. रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हे काम बंद ठेवण्याचे आदेश हायकोर्टानं दिले. रात्रीच्या कामामुळे परिसरातल्या नागरिकांना त्रास होतो यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. कफ परेडच्या रॉबिन जयसिंघाने यांनी या त्रासाबाबत याचिका दाखल केली होती. त्यावरच्या सुनावणी दरम्यान हायकोर्टानं हे आदेश दिले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळा उद्या म्हणजे शनिवारी सुरू राहणार आहेत. पुढील 2 शनिवार बीएमसीच्या शाळा सुरू राहणार आहेत. मराठा क्रांती मोर्चामुळे 9 ऑगस्टला मध्य आणि दक्षिण मुंबईतील पालिकेच्या शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्या सुट्टीची भरपाई म्हणून येणारे 2 शनिवार पूर्ण दिवस शाळा भरवण्याचा निर्णय पालिकेच्या शिक्षण विभागानं घेतलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.